स्तोत्र संहिता एक। माणसाने जर वाईट लोकांचा सल्ला मानला नाही तो पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर राहणे त्याला आवडले नाही तर तो माणूस खरोखरच सुखी होईल। चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते, तो त्याबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो, त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो। तो योग्य वेळी फळे देणाऱ्या झाडासारखा असतो, तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो, तो जे काही करतो ते यशस्वी होते। परंतु वाईट लोक असे नसतात, ते वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटासारखे असतात। न्यायालयातील खटल्याचे निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले तर वाईट लोकांना अपराधी ठरवले जाईल, ते पापी लोक निरपराध ठरविले जाणार नाहीत। का? कारण परमेश्वर चांगल्याचे रक्षण करतो आणि वाईटाचे निर्धारण करतो।